नमस्कार, मी राहुल चव्हाण, तेजस अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन मधील दोन ऍप्लिकेशन शिकलो आहोत। आता जे तिसरे ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे व्हेइकल ऑन बँकड रोड। आता बँकड रोड ही कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर बँकड रोड किंवा बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया। तुम्ही आतापर्यंत जे दोन ऍप्लिकेशन शिकला त्याच्यामध्ये तुमच्या व्हेइकल मध्ये आणि रोड सर्फेस मध्ये किंवा व्हेइकल मध्ये आणि त्या असणाऱ्या डेट ऑफ वॉलच्या वॉल मध्ये फ्रिक्शन प्रोड्यूस होतं। पण ज्या वेळेला फ्रिक्शन प्रोड्यूस होत नाही किंवा फ्रिक्शन अब्सेंट आहे त्यावेळेला नेमकं कोण तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल त्याबद्दलचे इक्वेशन आहे। आता ज्या वेळेला तुम्ही फ्रिक्शन वाढवत जाता किंवा स्पीड वाढत जाता त्याला फ्रिक्शन पण वाढतं, पण फ्रिक्शनला सुद्धा लिमिट आहे, त्याच्यापुढे ते वाढू शकत नाही आणि फ्रिक्शन कॉन्स्टंट राहू शकत नाही। आता कॉन्स्टंट राहू शकत नाही म्हणजेच काय, ज्या वेळेला रोडवरती पाऊस पडतो किंवा ऑइल सांडलं जातं त्याला त्या रोडमध्ये आणि टायरमध्ये असणारं फ्रिक्शन कमी जास्त होऊ शकतं। किंवा जर रस्ता तुम्ही रप आणि टप बनवला, कारण फ्रिक्शन असल्याशिवाय आपलं व्हेइकल रस्त्यावरून चालू शकत नाही, म्हणून तुम्ही रस्ता जर रप आणि टप बनवला तर ते असणारे टायर आहे ते वेअर अँड टियर म्हणजेच काय, ते लवकर खराब होईल। म्हणजे आपल्याला फ्रिक्शन कमी झालं तरी चालत नाही आणि फ्रिक्शन वाढलं तरी आपल्याला ते चालत नाही आणि फ्रिक्शन तर कॉन्स्टंट राहू शकत नाही। मग त्याच्याबद्दल काय केलं बघा, आपण हे सगळं टाळण्यासाठी आपला जो रोड असतो, रोड आपला आडवा आहे, आडवा आहे म्हणजे हॉरिझॉन्टल आहे, जो हॉरिझॉन्टल सर्फेस आहे तो हॉरिझॉन्टल सर्फेस थोडा टिल्टेड करायचा। टिल्टेड करायचा म्हणजे काय, उचलायचा। असा हॉरिझॉन्टल तुमचा रस्ता आहे, पण रस्ता तुम्ही काय केला, थोडा असा टिल्ट केला म्हणजे काही नाही एकदम तो उचलला। हे जे उचलण्याची जी प्रोसेस आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड। मग जो हा थीटा अँगल आहे जो तिथे तयार झालाय त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग। काय केलं, तुमच्याकडे एक रोड होता, त्या हॉरिझॉन्टल सर्फेस तुम्ही थोड्या अँगलनं टिल्ट केला म्हणजे उचलला किंवा वाकवला असं म्हणू शकतो आपण, किती अँगलनं थीटा, तर त्यालाच आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड। आणि जो अँगल तयार झालाय त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग। आता इथे एक व्हेइकल आहे, व्हेइकल असं समोर यायला आपल्याला समजून घ्या, हे व्हेइकल असं वरती चढायला जाते असं समजू नका तुम्ही, ते व्हेइकल तुमच्याकडे यायला लागले समोर, म्हणजे हे वाहन असं समोर येत असेल तर ही केस आहे। रस्ता तुम्ही असं तिरका उचलाय, घाट सेक्शन मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल, ज्या वेळेला तुम्ही लेफ्ट साईडला वळण घेत असता त्या घाटामध्ये आउटर साईडचा म्हणजे ज्या साईडला तुम्ही वळण घेता त्याच्या बरोबर अपोजिट साईडचा रस्ता आहे तो थोडाफार असा उचललेला असतो। हीच कन्सेप्ट इथं आहे, म्हणजे काय, तर तुमच्या व्हेइकलला फ्रिक्शन मिळण्यासाठी। आता व्हेइकल किंवा हा रोड सर्फेस तुम्ही असं थोडं उचललं, उचलला ह्याचं सेंटर कुठं असेल, लेफ्ट साईडला का राईट साईडला, बघा बघू असं रस्ता उचललं, रस्ता उचलला म्हणजे हा सर्कल इकडे तयार होत असणार आहे, म्हणजे याचं सेंटर कुठं असणार आहे, इकडच्या साईडला असणार आहे सेंटर। मग व्हेइकल आहे, व्हेइकलला स्वतःच वेट असणार आहे, तुम्ही तर शिकला आतापर्यंत की वेट कसं आहे, तो नेहमी ते व्हर्टिकली डाउनवर्डला, मग ह्या वाहनाचं किंवा ह्या व्हेइकलचं किंवा या कारचं व्हर्टिकली डाउनवर्डला ऍक्ट होते। आता त्याच्या पुढे जाऊन सर्फेस वरती नॉर्मल रिएक्शन कसे ऍक्ट होते हे आपण बघितले। नॉर्मल रिएक्शन कसे ऍक्ट होते, ऑब्जेक्ट ज्या सर्फेस वरती आहे त्याच्यापासून ते परपेंडिक्युलरली ऍक्ट होते। मग आता तुमचं व्हेइकल थोडं असं तिरका आहे, तिरका असेल तर ही जी नॉर्मल रिएक्शन आहे अशी, बघा ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ती ह्या रोड सर्फेसला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर। कारण नॉर्मल रिएक्शन कोण लावत असतं, ज्या सर्फेस वरती ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे तोच सर्फेस त्या ऑब्जेक्ट वरती नॉर्मल रिएक्शन लावत असतो, आणि कशी लावत असतो तर परपेंडिक्युलर मध्ये। मग व्हेइकल तुमचं ह्या रोड सर्फेस वरती, तर नॉर्मल रिएक्शन रोड सर्फेसला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे। आता एवढं बेसिक तुम्हाला सांगितलं, आता या व्हेइकल वरती दोन फोर्स ऍक्ट होतात, एक पहिला असतो त्या व्हेइकलचं असणारं वेट कसं ऍक्ट होतं, व्हर्टिकली डाउनवर्ड, दुसरा असतो नॉर्मल रिएक्शन कसं ऍक्ट होतं तर परपेंडिक्युलर टू द सर्फेस। आता सर्फेस व्हेइकल कुठं आहे, रोडवरती आहे, म्हणल्यावर ते रोड सर्फेसला ते कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे। आता इथं तुमचं वेटला, हा जो वेटला हे नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करू शकत नाही, का बघा बघू, तर एमजी असा डाउनवर्ड लॅक होतोय आणि हे नॉर्मल रिएक्शन थोडी काय तिरके तिरके आहे, तर बरोबर एमजीला बॅलन्स करणारा कंपोनंट तिच्या डायरेक्शन मध्ये कसा पाहिजे, अपोजिट पाहिजे। याचा अर्थ तुम्ही एन म्हणजे नॉर्मल रिएक्शनला काय करायला पाहिजे, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करायला पाहिजे। जसा अँगल थीटा आहे तसाच इथं देखील अँगल कोणता असतो, थीटा असतो। आता दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करायचं, एकाला एन कॉस थीटा आणि एकाला एन साइन थीटा। आता कॉस थीटा कुठे घ्यायचा आणि साइन थीटा कुठे घ्यायचा हे तुम्हाला बेसिक थोडक्यात सांगतो। ज्या साईडला तुमचा थीटा आलेला असतो त्या साईडला तुमचा एन कॉस थीटा कंपोनंट घ्यायचा।
कोणत्याही कन्सेप्ट मध्ये जावा फिजिक्स मध्ये, ज्यावेळेला तुम्हाला कोणताही एखादा जर तुमच्याकडे असणारे फॅक्टर क्वांटिटी कोणतीही असू दे त्याला रिझोल्युशन द्यायचं असेल तर रिझोल्युशन दोन प्रकारे देतो की कॉस थीटा आणि साइन थीटा मध्ये. कॉस थीटा कोणत्या साईडला घ्यायचा, ज्या बाजूला थीटा आलं त्या बाजूला कॉस थीटा घ्यायचा, आणि ज्या साईडला किंवा एन कॉस थीटाला बरोबर परपेंडिक्युलर कोणता घ्यायचा तर एन साइन थीटा. इथं थीटा आला होता, थीटाच्या बाजूला कोणता कंपोनंट घेणार तुम्ही, एन कॉस थीटा, आणि एन कॉस थीटाला परपेंडिक्युलर कोण असतो, एन साइन थीटा. आता ह्या सर्कलचा सेंटर म्हणजे रोडचा सेंटर कुठं असणार आहे, आपण कुठल्या साईडला म्हणलंय, एन ह्या साईडला, लेफ्ट साईडला, म्हणजे याचा अर्थ काय, एन साइन थीटा हा कुठे ऍक्ट करतो, टुवर्ड द सेंटर का अवे फ्रॉम सेंटर, याचा सेंटर कुठं होता, लेफ्ट साईडला होता, आणि एन साइन थीटा सुद्धा कुठे ऍक्ट करतोय, लेफ्टला, याचा अर्थ काय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोण असणार आहे, एन साइन थीटा. कारण काय, तर सेंटरकडे खेचणारा फोर्स कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता पुढं तुमचा व्हर्टिकल कंपोनंट कोणता आलाय नॉर्मल रिएक्शनचा, एन कॉस थीटा, तो कशामुळे बॅलन्स झाला, वेट मुळे. मग व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थीटा बॅलन्सेस, कोणाला बॅलन्सेस करतो, तर वेटला बॅलन्स करतो. म्हणून मी इक्वेशन कसं लिहू शकतो, एन कॉस थीटा वेटला बॅलन्स करतो, म्हणून एन कॉस थीटा बरोबर एम जी, इक्वेशन नंबर एक दिलं. आता तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनंट कुणाचा, नॉर्मल रिएक्शनचा, कुठे ऍक्ट होतोय, टुवर्ड द सेंटर, याचा अर्थ काय झाला, ते कोणतं फोर्स प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मी इक्वेशन काय घेतलं, एन साइन थीटा, काय देतोय आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स. काय फॉर्म्युला असतो सेंट्रिपिटल फोर्सचा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे काय असणार आहे, व्हेकलचं मास, व्ही म्हणजे काय असणार आहे, व्हेकलची स्पीड असणार आहे, आणि आर म्हणजे काय, तर त्या सर्क्युलर कर्वेचरची असणारी रेडियस. आता इक्वेशन दोन ला मी इक्वेशन एक न डिवाइड केलं, म्हणजे त्याचा अर्थ काय, डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन. मग एन साइन थीटाला कशाने डिवाइड करणार मी, एन कॉस थीटा, एन साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा इज इक्वल टू, इथल्या एम व्ही स्क्वेअर अपॉन आर राईट साईडला, इक्वेशन एक च्या राईट साईडने डिवाइड केलं, म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. अंशात पण मास आहे, छेदात पण मास आहे, मास मास काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इकडे नॉर्मल रिएक्शन आणि नॉर्मल रिएक्शन काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. राहिलं कोण इथं, साईन थीटा अपॉन कॉस थीटा, आणि इकडे कोण कोण राहतोय, व्ही स्क्वेअर आणि छेदात आर जी. तुम्हाला आता साईन थीटा अपॉन कॉस थीटा हा फॉर्म्युला झालाच असेल. काय असतो साईन थीटा अपॉन कॉस थीटा, तर टॅन थीटा. मग फॉर्म्युला काय आला तुमचा, टॅन थीटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. नेक्स्ट, आता हा आर जी व्ही स्क्वेअर डिवाइड आहे, इकडे आला टॅन थीटाला काय होणार आहे, तो मल्टिप्लाय. म्हणून इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, देअर फोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. पुढे जाऊन आता तुम्ही व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही मिळेल, पण या टर्मचं स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणजेच काय, ते स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. आता नेक्स्ट, दिस इज द एक्सप्रेशन फॉर सेफ स्पीड ऑन दिस रोड, म्हणजे जो बँकड रोड असतो त्याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम सेफ स्पीड किती असणार आहे, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. ते कशा कशावरती अवलंबून आहे, तर आर वरती, म्हणजे रेडियस वरती पण अवलंबून आहे तुमच्या ट्रॅकच्या, प्लस थीटा म्हणजे कोण, अँगल ऑफ बँकिंग वरती. इथं विचार करा बघू, तुमच्या व्हेकलचं मास कुठं आलंय का, याचा अर्थ ते व्हेकलच्या मास वरती इनडिपेंडंट आहे. व्हेकलच्या मास वरती इनडिपेंडंट आहे याचा अर्थ काय, तुम्ही एखादी सायकल घेऊन जरी त्या रोडवरून चालला तर तुम्हाला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड तेवढंच असणार आहे. तुम्ही एखादी कार घेऊन चालला तरी तेवढंच असणार आहे, आणि मोठा ट्रक जरी घेऊन चालला तर ते स्पीड तेवढंच राहणार आहे. हे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे. आता ज्यावेळेला एखाद्या रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं, आता तुम्ही इथं काय केलं होतं, हॉरिझॉन्टल सरफेस हा तुम्ही थोडा टिल्ट केलता, जो अँगल होता तो काय होता, थीटा, म्हणजे काय, अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे याचा अर्थ रोड कन्स्ट्रक्शन करत असताना कशाचा विचार करायला पाहिजे, किंवा रोडचं डिझाईन तयार करत असताना कशाचा विचार करायला पाहिजे तुम्हाला, ह्या थीटाचा, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचा विचार करावा लागतो तर त्याचं एक्सप्रेशन पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता इथं पहा, व्ही स्क्वेअर बरोबर आरजी टॅन थीटा आलाय, म्हणजे याचा अर्थ ह्या टॅन थीटाला हे आरजी काय, किंवा इथं सोपं करू शकतो आपण, व्ही स्क्वेअर अपॉन आरजी, इकडे कोण होता, टॅन थीटा होता. याच्यावरूनच तुम्ही काय इक्वेशन तयार करू शकता, तर टॅन तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, टॅन इनव्हर्स होईल, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग थीटा बरोबर काय इक्वेशन येईल, टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. हे इक्वेशन कोणाचं आहे, तुमच्या अँगल ऑफ बँकिंगचं. नेक्स्ट, आता दर वेळेला असं फ्रिक्शन इंडिप म्हणजे अब्सेंट आहे असं आपण मानू शकत नाही, की याच्यात आपण फ्रिक्शनचा विचार केला जात नाही, पण फ्रिक्शन वरती ते डिपेंडेंट असतं. पुढच्या दोन केसेस आहेत त्याच्यामध्ये तुमचं स्पीड त्या मॅक्झिमम स्पीड पेक्षा, म्हणजे पी पेक्षा कमी असताना काय होऊ शकतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त असताना काय होऊ शकतं, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये फ्रिक्शनचा विचार करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल चव्हाण, तेजस अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हेकल ऑन बँक रोड वरती स्पीड किती असतं व्हेकलचं, तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा.
एवढ्या स्पीडनं व्हेकल ट्रॅव्हल होत असतं. पण इन प्रॅक्टिस म्हणजे ज्या वेळेला आपण सामान्यतः बघायला जातो त्यावेळेला व्हेकल एवढ्या स्पीडनं ट्रॅव्हल होत नसतं. म्हणजे एवढ्या स्पीडनं जर ट्रॅव्हल होत नसेल तर त्यावेळेला आपल्याला कोण मदत करतं, तर फ्रिक्शनलचे कॉम्पोनंट आपल्याला मदत करत असत. फ्रिक्शनलचे कॉम्पोनंट दोन असतात, एफ कॉस थीटा आणि एफ साईन थीटा. आता जर समजा तुमच्या व्हेकलचं स्पीड ह्या व्ही पेक्षा जर कमी झालं, म्हणजे थोडक्यात काय स्क्वेअर रूट ऑफ आरजे टॅन थीटा पेक्षा तुमच्या व्हेकलचं स्पीड काय झालं, कमी झालं, मग सध्याच्या केसला इफ स्पीड इज लेस दॅन व्ही, मग तुमचं स्पीड व्ही पेक्षा वेगळं आहे, म्हणजे सिम्बॉल पण थोडक्यात काय असणार आहे त्याच्यासाठी वेगळा असणार, मग तो सिम्बॉल आपण काय म्हणूया व्ही वन. हे जे स्पीड आहे त्या स्पीड पेक्षा म्हणजे व्ही पेक्षा काय आपलं कमी, म्हणून लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ आरजे टॅन थीटा. इन दिस केस डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे इथं आता कुणाचा उपयोग करणार आपण, फोर्स कुठला घेणार आहे तर फ्रिक्शनल फोर्सचा. मग फ्रिक्शनल फोर्सच्या डायरेक्शनचा विचार करायला लागतो. मग ज्यावेळेला तुमचं स्पीड कमी असेल त्यावेळेला फोर्स कुठला, आता फ्रिक्शनल फोर्स कसा ऍक्ट होत असतो, जे तुम्ही रोडला इन्क्लिनेशन दिले, इन्क्लिनेशन म्हणजे काय हॉरिझॉन्टल सरफेस होता त्याला तुम्ही थोडासा वरती उचललं, हे इन्क्लिनेशन. ह्या इन्क्लिनेशनच्या अलॉंगच तुमचा फ्रिक्शनल फोर्स हा ऍक्ट होत असतो. आणि कुठल्या डिरेक्शन मध्ये, तर असा वरती बांध दाखवलं याचा अर्थ अपवर्डला. म्हणजेच काय, ह्या केस मध्ये इन दिस केस डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टेड अलॉंग इन्क्लिनेशन इन अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे वरच्या दिशेमध्ये हे फ्रिक्शन ऍक्ट होतं. मग इट्स हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आता हे एफ कॉस थीटा काय केले पाहिजे, दोन तुमच्याकडे एफला म्हणजे फ्रिक्शनल फोर्स एफ एस ला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करूया. एक कॉम्पोनंट हा असा असेल आणि दुसरा असा असणार. मग आता हा कॉम्पोनंट बघा, बघू इथं जर हा असेल, ही रेषा असेल हॉरिझॉन्टल सरफेसची, तर हा जो कॉम्पोनंट आहे हा याला पॅरलल असेल, म्हणजे थोडक्यात ह्या दोन रेषा पॅरलल झाले तर इथला अँगल किती होणार आहे थीटा. मग आता एफएसचे दोन कॉम्पोनंट तयार करायचे, एक एफएस कॉस थीटा आणि दुसरा एफएस साइन थीटा. मग तुम्हाला मी सांगितले कसं ओळखायचं, कॉस थीटा कुठे घ्यायचा, साइन थीटा कुठे घ्यायचा, कॉस थीटा कुठे घ्यायचा, तर ज्या साईडला थीटा आलाय त्या साईडला कोणता कॉम्पोनंट घ्यायचा, कॉस थीटाचा, म्हणजे एफएस कॉस थीटा. आणि त्याला परपेंडिक्युलर कोण घ्यायचा, एफएस साइन थीटा. हे झाले फ्रिक्शनचे दोन कॉम्पोनंट. आता विचार करा तुम्ही, तुमचं वेट आहे व्हेकलचं ते कुठे ऍक्ट होते, डाऊनवर्ड आहे, किती आहे ते वेट एम जी. आणि व्हेकल हे फ्रिक्शनचे कॉम्पोनंट रोड, म्हणजे तुमचे व्हेकल आहे त्याच्या टायर मध्ये, हेच कॉम्पोनंट तुम्ही इथं सुद्धा दाखवू शकता, फक्त तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून सेपरेट दाखवले. आता विचार करा एम जी डाऊनवर्डला ऍक्ट होतोय आणि इकडे वरती ऍक्ट होणारे फोर्स कोण कोण आहेत, एक आहे एन कॉस थीटा आणि दुसरा कोणता आहे एफ एस साइन थीटा. म्हणजे ह्या दोन फोर्सची डायरेक्शन काय आहे बघा, बघू सेम आहे. मग डायरेक्शन सेम असताना आपण काय करतो, बेरीज का वजाबाकी, तर बेरीज घेतो, म्हणजे एन कॉस थीटाची आणि एफ एस साइन थीटाची बेरीज, ह्या बेरीजला कोण बॅलन्स करत असणार आहे, तर वेटला. म्हणून मी इक्वेशन घेतलं एम जी कोणाकोणामुळे बॅलन्स होतोय, एन कॉस थीटामुळे आणि एफ एस साइन थीटामुळे. कारण काय, या दोघांची बेरीज का घेतली, या दोघांची दिशा काय समान आहे. म्हणून इक्वेशन काय तर एम जी बरोबर एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, ह्याला मी इक्वेशन नंबर एक दिलं. आता ह्या सर्कलचा किंवा ह्या रोडचा असणारा सेंटर कुठल्या साईडला असणार आहे, लेफ्ट साईडला असणार आहे. लेफ्ट साईडला असणार आहे तर ह्या व्हेकलला कुठे खेचलं जाईल, त्याच्या सेंटरकडे खेचणार आहे. सेंटरकडे खेचणारा फोर्स कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स. तुमच्या व्हेकलचा असणारा स्पीड तुम्ही किती मानले, तर व्ही वन मानले. मग सेंट्रिपिटल फोर्स किती असणार आहे, तर एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर, हे झालं त्याचा सेंट्रिपिटल फोर्स. आता कोणतरी देणार असतो सेंट्रिपिटल फोर्स, मग कोण देते ते बघूया. आता हा एन साइन थीटा आणि एफ एस कॉस थीटा हे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहेत. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणाकोणाचे आहेत, नॉर्मल रिएक्शनचा असणार आहे आणि दुसरा असणार आहे तो फ्रिक्शनचा असणार आहे. पण विचार करा बघून, नॉर्मल रिएक्शनचा कॉम्पोनंट आणि फ्रिक्शनचा कॉम्पोनंट डायरेक्शन काय, एन साइन थीटा टुवर्ड द सेंटर आहे आणि एफ एस कॉस थीटा इकडे आहे. म्हणजेच काय झालं, हे दोघे एकमेकाला पॅरलल आहेत पण दिशा एकमेकाच्या विरोधात आहे. मग त्यालाच आपण काय म्हणू शकतो, तर अँटी पॅरलल. म्हणून मी वाक्य काय लिहू शकतो, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ कॉस थीटा इज अँटी पॅरलल टू एन साइन थीटा. काय म्हटलं, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ कॉस थीटा हा एफ एस कॉस थीटा ह्या एन साइन थीटाला कसा असणार आहे, अँटी पॅरलल. अँटी पॅरलल असेल तर बेरीज घेतो का वजाबाकी घेतो, आपण वजाबाकी घेतो. म्हणूनच काय होईल ते एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट काय मिळतं आपल्याला, आडवा असताना कोण खेचत असतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून इक्वेशन काय होणार आहे, एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा. पुढे जाऊन मी काय केलं, डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन. इक्वेशन दोन ला इक्वेशन एक न डिवाइड केलं, लेफ्ट साइड ला लेफ्ट साइड ने डिवाइड करू, राइट साइड ला राइट साइड ने डिवाइड करू. एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय एम जी इज इक्वल टू इक्वेशन दोन ची राइट साइड काय, एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा
अपॉन काय घेणार आहे आपण इक्वेशन एक ची राइट साइड ठीक आहे n cos थीटा plus fs sin थीटा. मग तुमच्याकडे आता फ्रिक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच झाला असेल. काय असतो फ्रिक्शनचा फॉर्म्युला? fs is equal to mu s into n. fs म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, mu s म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे थोडक्यात या केस मध्ये आपण फ्रिक्शनचा विचार करतोय, n म्हणजे कोण नॉर्मल रिएक्शन. मग इथे चेक करा बघा, तुमच्याकडे fs आहे त्या fs च्या जागी आपण काय वापरू शकतो, काय सब्स्टिट्यूट करू शकतोय हे fs च्या जागी, आणि ह्या fs च्या जागी मी काय सब्स्टिट्यूट करू शकतो, mu s n. मग mu s n तुम्ही सब्स्टिट्यूट केला किंवा ठेवला की तत्र इक्वेशन काय आहे तुमचं, या साइडला इथं मास आहे इथं मास आहे, मासला मास काय करणार आहे कॅन्सल, म्हणजे राहील काय v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin थीटा, आणि fs च्या जागी काय करणार आहे आपण mu s n cos थीटा अपॉन n cos थीटा प्लस mu s n sin थीटा. आता हे इक्वेशन मी कसं रीअरेंज करतोय बघा, तर तुमच्याकडे असणारा ह्या टर्म मध्ये पण n आहे आणि या टर्म मध्ये पण n आहे, म्हणजे अंशात n काय होतंय कॉमन निघतोय, मग आपण कॉमन काढला. तसं छेदात पण बघा बघू, n cos थीटा प्लस mu s n sin थीटा, यातून सुद्धा n काय होतोय कॉमन निघतोय, म्हणजे अंशात पण n कॉमन निघतोय आणि छेदात पण n कॉमन निघतोय, म्हणजेच n अपॉन n काय होणार आहे, हा n कॅन्सल होईल. म्हणजे इक्वेशन पुढचं काय आहे तुमच्याकडे, तर v1 स्क्वेअर अपॉन rg, अंशातला n निघून गेला, राहिले काय sin थीटा मायनस mu s cos थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस mu s sin थीटा, ही टर्म तुम्हाला मिळून जाईल. आता एक आपण एक्स्ट्रा इथे काहीतरी करणार आहोत, काय केलं पहा, डिवाइड ईच टर्म, प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड केलं, cos थीटा ने. कुठल्या साईडला फक्त डिवाइड करायचं आहे, राइट हँड साईडला, म्हणजे इक्वेशनच्या उजव्या बाजूला प्रत्येक जी टर्म आलेली आहे त्या प्रत्येक टर्मला तुम्ही कशाने डिवाइड करायचं आहे, cos थीटा ने. आता प्रत्येक टर्म म्हणजे किती टर्म आले, चार टर्म, तर चार वेळेला तुम्ही cos थीटा ने डिवाइड करा. इकडच्या साईडला काही सुद्धा चेंज करायचं नाही, v1 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू sin थीटा ला कशाने डिवाइड करणार, cos थीटा ने, मायनस मायनसच ठेवला आपण, mu s cos थीटा ला कशाने डिवाइड करणार तुम्ही, cos थीटा ने डिवाइडेड बाय, आता छेदात पण प्रत्येक टर्मला आपण cos थीटा ने डिवाइड करू, म्हणजे काय, cos थीटा अपॉन cos थीटा प्लस परत mu s sin थीटा अपॉन cos थीटा. आता अंशातल्या पहिल्यांदा टर्म सॉल्व करून घेऊ, sin थीटा अपॉन cos थीटा काय म्हणून जाईल तुम्हाला, tan थीटा मायनस sin is, mu s cos थीटा अपॉन cos थीटा, cos थीटा ला cos थीटा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय राहील तिथे फक्त mu s डिवाइडेड बाय cos थीटा अपॉन cos थीटा किती येणार आहे, 1 प्लस sin अपॉन cos किती येतो, tan, म्हणजे इक्वेशन मध्ये इथे काय राहील फक्त mu s into tan थीटा. आता लेफ्ट साइड ला चेक करा, rg कुठे आलेला आहे, छेदात आलेला आहे, तिकडे जाऊन तो काय होणार आहे, पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होणार आहे, पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे हे टर्म मी ब्रॅकेट मध्ये लिहिली, tan थीटा मायनस mu s अपॉन 1 प्लस mu s tan थीटा, ह्या सगळ्या टर्मला rg काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, आणि v1 चा स्क्वेअर आहे, आपल्याला काय पाहिजे फक्त v1, मग v1 किती, स्क्वेअर रूट ऑफ rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस mu s अपॉन 1 प्लस mu s tan थीटा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, तर तुमचं जे स्पीड आहे ह्या केस मध्ये लेस दॅन होतं, ते स्पीड आपण काय करणार आहे, आता वाढवणार आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, v1 च्या जागी सिम्बॉल चेंज केला पाहिजे, तो सिम्बॉल काय करणार आहे तुम्ही, v2 करणार आहे, आणि इथं स्पीड लेस दॅन आहे ते फक्त म्हणजे मोठं करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल चव्हाण, तेजस अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की आपल्या जर व्हेकलच स्पीड हे v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा पेक्षा जर कमी असेल तर काय घडतं, ह्या केस मध्ये आपण ते स्पीड त्याच्यापेक्षा काय ठरणार आहे, जास्त ठरणार आहे, म्हणजे केस सेकंड मध्ये काय करतो आपण, इफ स्पीड इज ग्रेटर दॅन v, म्हणजे त्याला सिम्बॉल v2 घेतला, म्हणजे तुमच्या व्हेकलचं सध्याचं स्पीड मी किती घेतलं, तर v2 घेतलं, हे स्पीड कसं आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा पेक्षा जास्त आहे. यात फक्त जास्त काही चेंज झालेला नाही, पाठीमागच्या लेक्चर पेक्षा थोडा चेंज आहे, म्हणजेच काय, याच्यामध्ये पाठीमाग आपण काय म्हणतो, तो स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टेड अलॉंग इन्क्लिनेशन ऑफ रोड अपवर्ड म्हटलं होतं, बरोबर, इथं काय केलं आपण, आता ते डाउनवर्डला जाणार, कारण का स्पीड काय जास्त आहे, म्हणजे तुमचं स्टॅटिक फ्रिक्शनची जी डायरेक्शन असणार आहे ती कशी असणार आहे, डाउनवर्डला ऍक्ट होईल. तसंच ह्या तुमच्या स्टॅटिक फ्रिक्शनला दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व करा, एक कोणता असतो तुमचा एफ एस कॉस थीटा, मग हा थीटा इथं असेल, इकडे कोणता येणार आहे तुमचा एफ एस कॉस थीटा, आणि खाली कोणता येईल एफ एस साईन थीटा. मग पुढं इट्स हॉरिझॉन्टल कंपोनेंट, इट्स म्हणजे कोण, फ्रिक्शनचा कोणता कंपोनेंट, हॉरिझॉन्टल कोणत्या भागावर, फ्रिक्शनचा, हा झाला व्हर्टिकल कंपोनेंट, हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनेंट, म्हणजे एफ एस कॉस थीटा हा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे.
इज पैरेलल टू एन साइन थीटा, बघा बघा पैरेलल आहे का, एन साइन थीटा सुद्धा इकडेच आहे आणि एफ एस कॉस थीटा पण इकडेच आहे, याचा अर्थ दोघे एकमेकाला काय आहेत ते पैरेलल आहेत. पैरेलल असतील तर आपण त्यांची बेरीज घेणार का वजाबाकी, आता ऑब्व्हियसली ते एकमेकाला पैरेलल म्हणजे त्यांची काय घ्यायला पाहिजे, आपल्याला बेरीज घ्यायला पाहिजे. आणि इकडेच कोण असतो, हा तुमचा रोड सर्फेस आहे, त्याचाच इकडे सेंटर असतो, म्हणजे हे दोन फोर्स सेंटरकडे खेचतात. सेंटरकडे खेचतात म्हणजे कोणता फोर्स आला, तर सेंट्रीपिटल फोर्स आला. तुमच्या व्हेकलचं स्पीड आपण किती म्हणले, व्ही टू, मास किती एम, रोडची रेडियस किंवा कर्वेचर किती म्हणतो आपण, आर म्हणतो. तर सेंट्रीपिटल फोर्स किती होणार आहे, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू, कोण कोण प्रोव्हाइड करतो तुम्हाला, एन साइन थीटा आणि एफ एस कॉस थीटा, दोघांची डायरेक्शन काय सेम आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांची आपण काय घेणार, एडिशन. हे झालं इक्वेशन तुमचं दोन नंबरचं. आता वेट बद्दल बोलू, वेट कुठे आहे, तो व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याला बॅलन्स करायला कोण कोण आहे, एन कॉस थीटा आणि एफ एस साइन थीटा. पण बघा बघू, एन कॉस थीटा आणि एफ एस साइन थीटाची डायरेक्शन कशी आहे, ती एकमेकाला अपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट असताना आपण काय करतो, बेरीज का वजाबाकी, तर वजाबाकी. म्हणून एम ची इज इक्वल टू इक्वेशन काय केलं मी, एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. नेक्स्ट प्रोसिजर आहे अशी पाठीमागच्या सारखं, काय करायचं, डिवाइड बाय इक्वेशन टू बाय इक्वेशन वन. लेफ्ट साइडला लेफ्ट साइड ने डिवाइड करा, राईट साइडला राईट साइड ने डिवाइड करा, म्हणजेच काय येईल, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय एम जी. पुढे एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा, त्याला इक्वेशन एक च्या राईट साइड, म्हणजे एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. पुढे तुम्हाला माहित आहे एफ एस म्हणजे किती असतो, म्यू एस इंटू एन. म्यू एस म्हणजे कोण, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आणि एन म्हणजे कोण, नॉर्मल रिएक्शन. एम एम कॅन्सल झाला आणि एफ एस च्या जागी म्यू एस एन ठेवा. दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला काय दिसतंय, एन कॉमन दिसतोय, अंशात पण एन कॉमन दिसेल आणि तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये पण एन कॉमन दिसेल, म्हणजे अंशाचा एन कॉमन काढा, छेदाचा एन कॉमन काढा, एनला एन काय करेल, कॅन्सल करेल. नेक्स्ट, आता हा तुमच्याकडे अंशात काय राहील, साइन थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा मायनस म्यू एस साइन थीटा. दोन्ही टर्मला, म्हणजे तुमच्या इक्वेशनच्या राईट हँड साइडला प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड करणार आहे तुम्ही, कॉस थीटा. म्हणजे इक्वेशन काय आहे तुमचं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. तसं इथं पण डिवाइड करा, कॉस थीटा अपॉन कॉस थीटा मायनस म्यू एस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. इकडे साइन अपॉन कॉस काय बनेल, टॅन थीटा, प्लस आहे असं म्यू एस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा एकमेकाला कॅन्सल करून टाकेल, राहील काय फक्त म्यू एस. इथं कॉस थीटा अपॉन कॉस थीटा वन मायनस साइन आहे असं म्यू एस साइन थीटा इंटू अपॉन कॉस थीटा काय मिळणार आहे तुम्हाला, टॅन थीटा. हा आरजी लेफ्ट साइडला डिवाइड आहे, इकडे आणल्यावरती ह्या पूर्ण टर्मला काय होणार आहे, मल्टिप्लाय. म्हणून हे पूर्ण टर्म आहे म्हणून मी ब्रॅकेट मध्ये टाकली आणि आरजी त्याला येऊन मल्टिप्लाय झाला. तुम्हाला व्ही टू चा स्क्वेअर रूट पाहिजे, म्हणजेच काय, व्ही टू बरोबर स्क्वेअर रूट ऑफ आरजी इन ब्रॅकेट टॅन थीटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थीटा. ही केस कधीच आहे, ज्यावेळेला तुमचा असणारा स्पीड हे व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आरजी टॅन थीटा पेक्षा जास्त असेल. आणि मागच्या केस मध्ये आपण काय शिकलो, तर हे स्पीड कमी असणार, तुम्हाला दोन वेगवेगळी इक्वेशन मिळून जाते. धन्यवाद.